गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत जागावाटप फॉर्म्युलाप्रमाणे एकमत होऊन माघारीच्या दिवशी ही निवडणूक पार पडली. बाजार समितीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यानं बिनविरोध करण्याशिवाय पर्याय उरला नाही. गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल असे 3.5 तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या सर्व नेत्यांची चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली. 15 जागेसाठी तब्बल 208 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं नेते मंडळींच्या बिनविरोध करण्यासाठी डोकेदुखी वाढली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित गराडे यांनी काम पाहिलं. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे आहेत: विकास सेवा संस्था प्रतिनिधी धनाजी सातू तोरसकर, मांगनूर तालुका कागल, उदयकुमार देशपांडे दाटे तालुका चंदगड, भाऊक रामचंद्र गुरव राजगोळी तालुका चंदगड, रामगोंडा रायगोंडा पाटील नूल तालुका गडहिंग्लज, अबुताहेर अलाउद्दीन ताकीरदार आजरा, रवींद्र बाळासो शेंडुरे भडगाव तालुका गडहिंग्लज, अभय देसाई अडकूर तालुका चंदगड, विकास सेवा संस्था महिला प्रतिनिधी श्रद्धा सुनील शिंद्रे आजरा, सुगंधा मारुती पाटील गडहिंग्लज, विकास सेवा संस्था इतर मागास प्रतिनिधी अशोक काशीनाथ चराटे आजरा, विकास सेवा संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती नंदकुमार नाईक चंदगड, ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी पूनम सागर मोहिते मांगणूर तालुका कागल, रामदास पाटील गडहिंग्लज, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी विलास परसू कांबळे गोळावी तालुका कागल, अडते व्यापार प्रतिनिधी विश्वास शिवपुत्र करंबळी, नारायण सत्वा बांदिवडेकर हमाल तोलरी, प्रतिनिधी बाबूराव ईश्वर चौगुले, यावेळी भर्मुअन्न पाटील, गोपाळराव पाटील, जयवंत शिंपी, अशोक चराटी, प्रकाश चव्हाण, विजय देवणे, अंजना रेडेकर, सुधीर देसाई, अमरसिंह घोरपडे, रामप्पा करिगार, भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, संग्राम कुपेकर, सोमगोंडा आरबोळे, विद्याधर गुर्भे, रियाज शमनजी, हेमंत कोलेकर, बसवराज आजरी आदी उपस्थित होते. जयसिंग चव्हाण यांनी आभार मानले. सहायक निबंधक अमित गराडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी त्यांना सहकार्य केलं. मराठी एस न्यूजसाठी गडहिंग्लजहून महेश कांबळे.